नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला 18व्या शतकामध्ये घेऊन जाणार आहे आणि 18व्या शतकातला भारत देश कसा होता हे दाखवणार आहे. मित्रांनो, 16व्या शतकामध्ये इंग्रज हे भारतामध्ये आले आणि हळूहळू भारतामध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण करू लागले. इंग्रजांना लगेच काही भारत देशावर वर्चस्व निर्माण करता आलं नाही, कारण त्यावेळी भारतामध्ये दोन मोठ्या ताकदी होत्या. एक म्हणजे मुघल साम्राज्य आणि दुसरं म्हणजे आपलं मराठा साम्राज्य. याचसोबत भारतामध्ये अनेक छोटे मोठे राजेसुद्धा होते. इंग्रजांना माहिती होतं की आपण एकटे काही मुघलांना आणि मराठ्यांना हरवू शकत नाही, त्यामुळे इंग्रज हे वाट बघत होते की मुघल आणि मराठे एकमेकांसोबत लढावे आणि त्यांच्या लढाईमध्ये आपण आपला फायदा करून घ्यावा. आणि त्यासाठी इंग्रजांनी अनेक प्रयत्नदेखील केले. हळूहळू काही वर्षानंतर इंग्रज भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ लागले. परंतु इंग्रजांना त्यांचा हेतू पूर्ण करण्यासाठी 100 वर्षापेक्षासुद्धा जास्त काळ लागला होता. असंच करता करता 18व्या शतकाची सुरुवात झाली. चला तर मग बघूया सन 1800 आपला भारत देश कसा होता. सन 1800 भारत देश हा अखंड भारत देश होता. म्हणजे त्यावेळी भारत देश हा अफगाणिस्तानपासून चालू होऊन ते म्यानमारपर्यंत संपत होता. एवढे सगळे देश एकत्र असूनसुद्धा त्यावेळी अखंड भारत देशाची लोकसंख्या ही फक्त 16 करोड एवढीच होती. आणि आता इतर देश वेगळे होऊनसुद्धा फक्त भारत देशाची लोकसंख्या ही जवळपास 143 करोड इतकी झाली आहे. मित्रांनो, ह्या वेळेला भारत देशामध्ये किंबहुना जगामध्ये सुद्धा मोठी अशी कोणती टेक्नॉलॉजी नव्हती. आता भारत देशामध्ये जसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, तसेच सन 1800 सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात होत्या. जशा वेगवेगळ्या भाषा होत्या, तशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत होते. परंतु जास्त करून लोक हे धोतर आणि बंडीज घालत होते. आणि जे श्रीमंत लोक होते ते कुर्ता घालत होते आणि डोक्यावर टोपी किंवा फेटा घालत होते. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या प्रकारची टोपी किंवा फेटा घालत होते. लोकसंख्या कमी असल्यामुळे त्यावेळी जास्त ठिकाणी गर्दी नसायची. 1800 भारत हा कृषीप्रधान देश होता. त्यावेळी भारतामध्ये जास्त प्रोफेशन्स नव्हते. अधिकतर लोक हे शेतकरीच होते. ते पूर्ण दिवस शेती आणि पशुपालन करत होते. या व्यतिरिक्त काही लोक हे दुसरं कामसुद्धा करत होते, जसं की कुंभारकाम, लोहारकाम, सुतारकाम, मासेमारी. सगळी कामं आटपून लोक संध्याकाळी घरात किंवा मंदिरामध्ये पूजा किंवा भजन कीर्तन करत होते. त्यावेळी इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज नसायची, त्यामुळे संध्याकाळी भजन किंवा देवपूजा करण्यासाठी काही अडथळा न यावा म्हणून लोक हे दिवे लावत होते. त्यावेळी अधिकतर लोक हे सूर्य मावळाच्या आतच रात्रीचं जेवण करत होते. त्यावेळी लोक रात्री लवकर झोपायचे आणि सकाळी लवकर उठायचे. असंच भारतातील जास्त तर लोकांचा दिनक्रम असायचा. आणि ह्या झाल्या गावच्या गोष्टी. त्यावेळी भारतामध्ये एवढी गावं होती की भारत देश हा गावांमुळेच ओळखला जात होता. त्यावेळी शहर खूप कमी होते. आणि जर शहराबद्दल सांगायचं झालं तर जास्त तर लोक हे मिलमध्ये मजदुरी किंवा काम करत होते. त्यावेळी लोकांचं काम हे शारीरिक मेहनतीचं काम असायचं, कारण त्यावेळी लाईट नव्हती आणि आत्ता आहे तशा ॲडव्हान्स मशीनसुद्धा नव्हत्या. त्यामुळे सगळी कामं ही माणसांनाच करावी लागत होती. भारतामध्ये वीज ही सन 1879 आली आणि ह्याच वर्षापासून कोलकातामध्ये पहिली विजेची सुरुवात झाली. पण भारतातील गावागावात वीज पोहोचण्यासाठी पुढील खूप वर्ष गेली. जर आपण 18व्या शतकातील लोकांच्या इन्कमबद्दल बोललो तर एका डेटाच्या नुसार सन 1800 एका युरोपियन क्लर्कची सॅलरी 40 पाऊंड एवढी होती. आणि त्याचवेळी एका सामान्य इंडियन माणसाची सॅलरी 40% कमी होती. आणि मित्रांनो, तुम्ही ह्यावरून अंदाज लावू शकता की भारतीय शेतकऱ्याची किती कमाई असेल. वरतून शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, कर यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागत होतं. मित्रांनो, त्यावेळी काही श्रीमंत लोकसुद्धा होते. त्यामधले सगळे तर नाही, परंतु काहीजण नेहमी ह्याच प्रयत्नात असायचे की कसं पण करून इंग्रजांशी मैत्री कशी करता येईल. काही श्रीमंत लोक त्यांच्या कौशल्याच्या जोरावर ठीकठाक पैसे कमवत होते.
आजच्या काळात आजार हे कॉमन झाले आहेत, परंतु त्या काळातसुद्धा खूप सारे आजार होते. त्यावेळी कोलेरा आणि प्लेग यासारख्या रोगांनी लोक त्रस्त झाले होते. त्या आजारांवर औषध उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी देखील पडत होते. जर त्यावेळेस त्या काही ठराविक लोकांबद्दल बोललो जे खऱ्या अर्थाने खुश होते, तर ते फक्त असेच लोक होते जे चांगल्या राजवाड्यात राहत होते किंवा श्रीमंत होते. खचून गेलेले लोक हे गरिबी आणि परिस्थिती पुढे लाचार होते. जर शिक्षणाबद्दल बोललो तर त्यावेळी 10% सुद्धा कमी पुरुषांना लिहिता वाचता येत होतं आणि 1% सुद्धा कमी स्त्रियांना लिहिता वाचता येत होतं. आणि त्यातले जास्त करून शिकलेले जे लोक होते ते शहरामधूनच होते. गावाकडे तर खूपच वाईट परिस्थिती होती. जे लोक शिकलेले नव्हते त्याचा अर्थ असा नाही आहे की त्यांच्यामध्ये काही स्किल किंवा काही कौशल्य नव्हतं. कमी शिकलेले असूनसुद्धा ते खूप साऱ्या कामामध्ये कुशल होते. परंतु शिकलेले नसल्यामुळे व्यापार, कर, देवाणघेवाण यासारख्या गोष्टींमध्ये ते कमी पडत होते. भारतीय लोक त्यावेळी पैशांनी वस्तू विकत घेण्यापेक्षा एक्सचेंज करण्यामध्ये विश्वास ठेवत होते. म्हणजे तू मला काहीतरी वस्तू दे आणि त्या बदल्यात मी तुला समान किमतीची काहीतरी वस्तू देईन. जसं की तू मला 1 किलो तांदूळ दे आणि त्या बदल्यात मी तुला 1 किलो गहू देईन. किंवा तू मला 1 डझन आंबे दे आणि त्या बदल्यात मी तुला 1 किलो काजू देईन. त्यावेळी जास्त तर गावामध्ये असेच व्यवहार होत होते. वस्तूंच्या बदल्यात वस्तू एक्सचेंज केल्या जात होत्या आणि अशा प्रकारे सगळ्या गावामध्ये सगळ्या गोष्टी पोहोचत होत्या. आणि विशेष म्हणजे ह्यामुळे गावच्या बाहेर धान्य विकायला जायचीसुद्धा गरज पडत नव्हती. 18व्या शतकामध्ये लोक जाती धर्माला खूप महत्त्व देत होते. एका जातीचे लोक हे सहजा दुसऱ्या जातीतील लोकांच्यासोबत बोलत नसायचे. त्यावेळी उच्च कास्टचे लोक हे लोअर कास्टच्या लोकांना तुच्छ समजत होते. त्यामुळे इतर लोकांच्यासोबत व्यवहार करणे हे देखील खूप कठीण होतं. तसेच जातीय विभिन्नतेमुळे सगळ्या कास्टच्या लोकांना समान संधी उपलब्ध नव्हत्या. तेव्हा लोक हे कम्युनिटी बनून राहत होते. म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक हे एका ठराविक जागेमध्ये किंवा एखाद्या ठराविक एरियामध्ये राहत होते. तर मित्रांनो, असा होता 18व्या शतकातील भारत देश. जर तुम्हाला त्यावेळेसची एखादी गोष्ट माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे माझे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर थँक्यू फ्रेंड्स.